नमस्कार, मी ज्योतिराम सपकाळ, डिजिटल कोच. आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. या सेशनमध्ये आपण तुम्ही तुमचं सेंटर बिकम महाग्रोथ आतुराईज हायब्रिड ट्रेनिंग सेंटर कसं बनवू शकता आणि त्याचबरोबर तुमच्या सेंटरमध्ये डिजिटल मार्केटिंग युजिंग AI हा कोर्स कसा सुरू करू शकता याची डिटेल्स माहिती आपण देणार आहोत. सो 45 ते 50 मिनिटाचं हे सेशन असेल. सो स्टार्ट टू एंड तुम्ही हे पूर्ण सेशन अटेंड करायचं आहे, म्हणजे तुम्हाला पूर्ण क्लॅरिटी मिळेल की तुम्ही उद्यापासून तुमच्या सेंटरमध्ये, तुमच्या कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये डिजिटल मार्केटिंग युजिंग AI हा कोर्स लॉन्च करू शकता. सो तुम्ही हा पूर्ण 45 मिनिटाचा व्हिडिओ किंवा हे सेशन अटेंड करायला रेडी आहात का? चॅटमध्ये रेडी टाईप करा. पुढचे 45 मिनिटं वेळ तुम्ही द्यायला रेडी आहात का? चॅटमध्ये रेडी टाईप करा. रेडी किंवा यस टाईप केलं तरी चालेल. ओके, ग्रेट. रेडी 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 रेडी, व्हेरी गुड. हे सेशन तुम्ही कोणत्या सिटीमधून अटेंड करत आहात जस्ट टाईप करा. मी सुद्धा नवी मुंबईमधील कामोटे या लोकेशनमध्ये माझ्या बेडरूममध्ये बसून आज हे सेशन याविषयी तुम्हाला आज माहिती देणार आहे. सो तुम्ही कोणत्या सिटीमध्ये सेंटर रन करत आहात जस्ट चॅटमध्ये टाईप करा, टाईप करा. मित्रांनो, आपण गेल्या अनेक वर्षापासून एका लोकल एरियामध्ये कम्प्युटर सेंटर रन करत असणार. मी सुद्धा 2006 पासून मुंबईमधील अनेक ठिकाणांमध्ये कम्प्युटर सेंटर रन करत आहे. पण 2019 नंतर डिजिटलायझेशन खूप मोठ्या प्रमाणात बदललं आहे आणि त्याच्यामुळे आपल्या प्रत्येकाला सुद्धा बदलणं आवश्यक आहे. 2019 एंडिंगला, म्हणजे 2020 सुरुवातीला लॉकडाऊन लागलं आणि मार्चमध्ये लॉकडाऊन लागल्यानंतर 2020 मार्चमध्ये लॉकडाऊन लागलं करोनामुळे आणि त्यानंतर पूर्णतः व्यवसाय हा बदललेला आहे. आज प्रत्येक कंपनी आपल्या कंपनीमध्ये, जसं 2019 पूर्वी अकाउंट असिस्टंट ही पोस्ट प्रत्येक कंपनीमध्ये असायची, आता त्याची जागा थोडीशी बदललेली आहे. डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह किंवा डिजिटल मार्केटर हे प्रत्येक कंपनीमध्ये रिक्वायर्ड आहे. यस, आज भारतातील अनेक कंपन्या त्या कंपन्याचं मार्केटिंग करण्यासाठी एखादा डिजिटल मार्केटिंग कोर्स झालेला एखाद्या व्यक्तीला हायर करत आहे आणि हे खूपच मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आणि भविष्यामध्ये सुद्धा AIमुळे प्रत्येक कंपनीमध्ये त्यांचे प्रोडक्ट, त्यांचे सर्व्हिस सेल करण्यासाठी, त्यांची रीच वाढवण्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करताना दिसत आहेत. आज भारतातील 34% लोकसंख्या सातत्याने सोशल मीडियाचा वापर करते आणि 60% लोक डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आलेले आहेत. मग या सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक उद्योजकाला त्यांची वस्तू, त्यांची सेवा या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करणं अतिशय आवश्यक आहे. आणि ज्या व्यक्तीला डिजिटल प्लॅटफॉर्मचा सर्व वापरता येईल अशी व्यक्ती हायर करणे या सर्व कंपन्या ज्या आहेत ना, त्या जास्त फोकस करत आहेत. आणि म्हणूनच मार्केटमध्ये डिजिटल मार्केटिंग शिकलेला किंवा स्किल असलेल्या व्यक्तीचा डिमांड खूप जास्त वाढलेला आहे. मग याचा बेनिफिट आपण सेंटर कशा पद्धतीने करू शकतो याची माहिती या पूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि म्हणूनच मी प्रत्येक सेंटरला डिजिटल मार्केटिंग विथ AI हा कोर्स त्यांच्या सेंटरमध्ये सुरू करण्यासाठी सांगत आहे. लक्षात घ्या, डिजिटल मार्केटिंग हा ट्रेंड नाहीये. प्रत्येक उद्योजकासाठी त्यांचे कस्टमर मिळवण्यासाठी एक प्रभावी माध्यम आहे. आणि म्हणूनच आपल्या प्रत्येकाने आपल्या एरियामधील जे विद्यार्थी आहेत त्यांना डिजिटल मार्केटिंग युजिंग AI हा कोर्स शिकवलाच पाहिजे. मग अनेकांचा प्रश्न असेल, वाय का शिकवला पाहिजे? सर्वात महत्वाचं म्हणजे हाय डिमांड डिजिटल स्किल आहे. आज भारतातील सर्वात जास्त डिमांड स्किल पैकी 10 जे स्किल आहे त्याच्यापैकी एक आहे डिजिटल मार्केटिंग. हे स्किल शिकणं अतिशय आवश्यक आहे. त्याचबरोबर हाय सॅलरी जॉब, आज डिजिटल मार्केटिंगला सुरुवातीला मिनिमम 15,000 सॅलरी मिळते डिजिटल मार्केटिंग इंटर्न्सला. इंटर्न्स म्हणजे ज्याचा जस्ट कोर्स चालू आहे किंवा संपलेला आहे त्याला. आणि ही सॅलरी जेव्हा ती व्यक्ती 6 महिने 1 वर्ष काम करेल तेव्हा त्या व्यक्तीला 4.5 लाखाचा पर इयर अॅन्युअली पॅकेज सुद्धा सहज मिळू शकतं. आणि म्हणून जास्त हाय सॅलरी जॉब असल्यामुळे आज अनेक लोक या ठिकाणी किंवा याकडे एक वेगळ्या दृष्टिकोन पाहत आहात. त्याचबरोबर फ्लेक्झिबल वर्क ऑप्शन आहे. जे व्यक्ती डिजिटल मार्केटिंगचा कोर्स कम्प्लीट करतात ते कोणत्याही लोकेशनमधून कोणत्याही वेळी
हे सहज काम करू शकतात. अगदी जगातील कोणत्याही कंपनी बरोबर हे काम करणं त्यांना शक्य असतं. त्याचबरोबर डिजिटल मार्केटिंग युजिंग AI हा कोर्स झालेला किंवा हे स्किल शिकलेला व्यक्ती आज प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कंपनीमध्ये आवश्यक आहे, आणि म्हणूनच हे स्किल आपण शिकवणं आवश्यक आहे. करिअरच्या भरपूर साऱ्या संधीच उपलब्ध आहेत ज्यानं डिजिटल मार्केटिंग युजिंग AI हा कोर्स केलेला आहे. पुढे जाऊन कुठले करिअर ऑप्शन्स आहेत याची माहिती पण मी तुम्हाला सांगणार आहे. आणि डिजिटल मार्केटिंग ही प्रत्येक कंपनी का वापरते, कारण जेव्हा एखादी कंपनी डिजिटल मार्केटिंगचा वापर त्यांच्या व्यवसायामध्ये करते तेव्हा रिपोर्ट्स मेजर करता येतात. येस, काय रिटर्न मिळालेला आहे, काय इन्व्हेस्ट केलेलं आहे त्याचे रिपोर्ट्स मेजर करतात. असं कुठल्याच जर मी 10 लोक कंपनीमध्ये मार्केटिंगला ठेवलीत आणि 10 लोकांनी मार्केटिंगला ठेवल्यामुळे त्यांनी मार्केटिंग किती केलं, किती सेल झालं हे पटकन कॅल्क्युलेट नाही करतायत. पण तसं डिजिटल मार्केटिंगमध्ये नाही आहे. एखाद्या कंपनीने एखादा इम्प्लॉई डिजिटल मार्केटर हायर केला आणि हायर केल्यानंतर त्याला जे काही बजेट दिलं त्या बजेटवरती ती कंपनी मेजर करू शकते जो रिझल्ट आलेला आहे त्याला. आणि म्हणूनच आजच्या घडीला डिजिटल मार्केटिंग युजिंग AI हा कोर्स प्रत्येकाला शिकणं अतिशय आवश्यक आहे. तुमचं सुद्धा सेंटर ग्रो करण्यासाठी तुम्हाला सुद्धा शिकलं पाहिजे, आणि तुमच्या एरियामधील जे काही कॉलेजची मुलं आहेत किंवा जे काही जॉब करत आहेत त्यांना फील्ड चेंज करायचे आहे त्यांना डिजिटल मार्केटिंग युजिंग AI हा कोर्स शिकलाच पाहिजे. जर ऍग्री असाल तुम्ही जे मी सांगितलं त्याला तर चॅटमध्ये ऍग्री टाईप करायचं आहे. जे काही मी तुम्हाला सांगत आहे त्याला ऍग्री असाल तर तुम्ही ऍग्री टाईप करायचं आहे. मग अनेकांना प्रश्न पडतो की एवढी जर डिमांड असेल डिजिटल मार्केटिंगमध्ये तर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे व्हाय नॉट स्टार्ट डिजिटल मार्केटिंग कोर्स ऍट युअर इन्स्टिट्यूट. तुम्ही तुमच्या सेंटरमध्ये अजूनपर्यंत डिजिटल मार्केटिंग कोर्स का सुरू केला नाहीये, चॅटमध्ये त्याचे रिझन टाईप करा. सिम्पल प्रश्न आहे, एवढा डिमांड जर डिजिटल मार्केटिंग कोर्सला असेल तर तुम्ही तुमच्या सेंटरमध्ये अजूनपर्यंत डिजिटल मार्केटिंग युजिंग AI हा कोर्स का सुरू केला नाहीये, जस्ट कमेंट्समध्ये टाईप करा, याचं रिझन कमेंटमध्ये टाईप करा. ओके, फॅकल्टी मिळत नसल्यामुळे बरोबर राईट आन्सर आहे फॅकल्टी, कारण बा डिजिटल मार्केटिंग युजिंग AI हा कोर्स कम्प्लीट केल्यानंतर भरपूर जास्त संधीच मार्केटमध्ये असतात आणि त्यामुळे लगेच त्याला एम्प्लॉईला जॉब मिळतो आणि जॉब मिळाल्यामुळे तो आपल्या इथं फॅकल्टी म्हणून मिळणं थोडं शक्य होत नाहीये. सो फॅकल्टी नसल्यामुळे तुम्ही सेंटरमध्ये तुमचा कोर्स सुरू नाही केला, बरोबर आहे. देवेंद्रजी बोलतात नो डिटेल्स नॉलेज. येस, देवेंद्रजीचं पण बरोबर आहे की डिटेल्स नॉलेज नसल्यामुळे हा कोर्स आम्ही आमच्या सेंटरमध्ये सुरू नाही केला. येस, भक्तीजी मॅडम बोलतायत फॅकल्टी नसल्यामुळे. अजयजी बोलतात फॅकल्टी नसल्यामुळे. किरणजी बोलतायत डिटेल्स नॉलेज नसल्यामुळे. ओके, सो आत्तापर्यंत अनेक लोकांनी दोनच कारणं सांगितलेली आहेत. एक म्हणजे फॅकल्टी नसल्यामुळे आम्ही आमच्या सेंटरमध्ये डिजिटल मार्केटिंगचा कोर्स सुरू नाही केला, आणि सेकंड आहे जास्त नॉलेज नाहीये आम्हाला या कोर्सविषयी आणि म्हणून आम्ही सुरू नाही केला. येस, दोन आन्सर तुमचे आहेत, राईट. मग मला सांगा या दोन्ही क्वेश्चन जे तुमचे आहेत या दोन्ही क्वेश्चनची उत्तरं मी जर तुम्हाला दिली, जे तुमचे दोन आन्सर आहेत त्याची उत्तरं जर मी तुम्हाला दिली तर तुम्ही तुमच्या सेंटरमध्ये डिजिटल मार्केटिंग युजिंग AI हा कोर्स सुरू करू शकता का? तुमचे दोन प्रॉब्लेम कोणते आहेत? फॅकल्टीचा हा एक प्रॉब्लेम आहे आणि डिटेल्स नॉलेज नाही आहे हा प्रॉब्लेम्स आहे. मग हे दोन्ही प्रॉब्लेम जर तुम्ही तुमचे मी सॉल्व्ह केले तर तुम्ही तुमच्या सेंटरमध्ये डिजिटल मार्केटिंग युजिंग AI हा कोर्स सुरू करू शकता का? येस ऑर नो चॅटमध्ये टाईप करा, येस ऑर नो. ओके, देवेंद्रजी येस बोलत आहेत, दीपकजी येस बोलत आहेत, भक्ती मॅडम येस बोलत आहेत. ओके, व्हेरी गुड. सो पुढच्या काही मिनिटांमध्ये हे दोन्ही प्रॉब्लेम तुमचे मी सॉल्व्ह करणार आहे आणि म्हणूनच आम्ही महाग्रोथनं हायब्रिड ट्रेनिंग मॉडेल लॉन्च केलेलं आहे. फॅकल्टीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा, जे तुम्हाला काही नॉलेज नाहीये डिजिटल मार्केटिंग लिहिलेचं हे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा म्हणून आम्ही हायब्रिड ट्रेनिंग मॉडेल लॉन्च केलेलं आहे. या हायब्रिड मॉडेलचा वापर करून तुम्ही तुमच्या सेंटरमध्ये डिजिटल मार्केटिंग हा कोर्स सुरू करू शकता. मग अनेकांना प्रश्न असतो ज्योतिराम हायब्रिड ट्रेनिंग मॉडेल म्हणजे काय? आता बघा, या हायब्रिडमधले ऑफलाईन आणि ऑनलाईन याचं काही बेनिफिट्स एकत्र करून आपण हा कोर्स लॉन्च केलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी तुमचे विद्यार्थ्यांना तुम्ही तुमच्या सेंटरमध्ये ॲडमिशन करणार आहेत आणि ते विद्यार्थी तुमच्या सेंटरमध्ये येऊन शिकतील. म्हणजे तुम्ही तुमच्या लोकल एरियामध्ये जे काही कॉलेजचे विद्यार्थी आहेत किंवा जे तुमच्या इतर कोर्सला विद्यार्थी आहेत ते डिजिटल मार्केटिंग या कोर्सला जॉईन करतील आणि ते विद्यार्थी तुमच्या सेंटरमध्ये येऊन शिकतील.
आणि त्यांना आम्ही म्हणजे आमची टीम किंवा मी स्वतः ऑनलाईन माध्यमातून त्यांना डिजिटल मार्केटिंग युजिंग AI हा कोर्स आपण शिकू. याला आपण बोलतोय हायब्रिड मॉडेल. मग अनेक सेंटरचा प्रॉब्लेम प्रश्न असतो की ज्योतिराम तुम्ही जर ऑनलाईन शिकवणार आहात तर ते विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन ऑनलाईन शिकतील ना आमच्या सेंटरमध्ये का? लक्षात घ्या आज मार्केटमध्ये जो आमचा रिसर्च आहे त्याच्याप्रमाणे जी ऑनलाईन कोर्सेस आहेत ना त्या ऑनलाईन कोर्सेसमध्ये अगदी 15-20% विद्यार्थी कोर्स कम्प्लीट करतात. बाकी 80% विद्यार्थी कोर्स कम्प्लीटच करत नाहीत कारण घरी असल्यामुळे ते परफेक्ट टायमिंगला अवेलेबल नसल्यामुळे एवढे त्यांचं शिकण्यावरती फोकस राहत नाहीये आणि ते पूर्ण कोर्स कम्प्लीटच करत नाहीत. मग सेंटरमध्ये असल्यानंतर फायदा काय आहे? परफेक्ट फिक्स टायमिंग असेल त्यांचा सेंटरचा, त्या टायमिंगला तो सेंटरमध्ये येईल, 1.5 तास त्यांना आम्ही लाईव्ह शिकवू आणि 1.5 तास ते प्रॅक्टिस करतील त्या सेंटरमध्ये. सो या पद्धतीने कोर्स डिझाईन केलेला आहे आणि प्रॅक्टिसमध्ये ज्या काही त्यांना असाइनमेंट आम्ही देणार आहोत त्या असाइनमेंट कम्प्लीट करणार आहेत. पूर्ण असाइनमेंट बेस कोर्स आहे ज्याच्यामुळे त्यांना जास्त बेनिफिट त्याचा हायब्रिडचं मिळेल आणि म्हणूनच आम्ही हे हायब्रिड मॉडेल सेंटरमध्ये लॉन्च केलेलं आहे. माझा 17 वर्षाचा कम्प्युटर सेंटरचा अनुभव आहे, शिकवण्याचा अनुभव आहे, डिजिटल मार्केटिंगचा गेल्या 10-12 वर्षाचा अनुभव आहे. सो याचं कॉम्बिनेशन करून आम्ही हायब्रिड ट्रेनिंग मॉडेल लॉन्च करतोय ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या सेंटरमध्ये डिजिटल मार्केटिंगचा कोर्स तुमच्या विद्यार्थ्यांना देऊ शकता आणि ते विद्यार्थी तुमच्या सेंटरमध्ये येऊन शिकतील. त्यासाठी तुमच्या सेंटरला महाग्रोथ ऑथराइज्ड हायब्रिड ट्रेनिंग सेंटर बनणं आवश्यक आहे. म्हणजे कोणतेही सेंटर हा कोर्स रन त्यांच्या सेंटरमध्ये सुरू करू शकत नाही. त्यासाठी त्यांना आमच्या कंपनीचं म्हणजे महाग्रोथचं ऑथराइज्ड हायब्रिड ट्रेनिंग सेंटर बनणं आवश्यक आहे. मग तुमचा प्रश्न असेल की ज्योतिराम जर मला माझ्या सेंटरला ऑथराइज्ड हायब्रिड ट्रेनिंग सेंटर बनायचं असेल तर प्रोसेस काय आहे? येस, त्याची प्रोसेस पण थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला क्लॅरिटी येईल. पण त्याच्यापूर्वी वाय महाग्रोथ, महाग्रोथच का या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मी देऊ शकतो. पहा, महाग्रोथनं इनोव्हेटिव्ह हायब्रिड ट्रेनिंग मॉडेल लॉन्च केलेलं आहे ज्याच्या माध्यमातून ऑनलाईन आणि ऑफलाईन यांचं जे काही बेनिफिट्स असतील ते विद्यार्थ्यांना मिळतील आणि तेही तुमच्या सेंटरच्या माध्यमातून. सो ह्याचा ऍक्सेस तुम्हाला डायरेक्टली मिळेल. त्याचबरोबर जे आम्ही करिक्युलम डिझाईन केलेले आहे, गेल्या 8-9 वर्षापासून मी स्वतःची एजन्सी रन करतोय. 2019 पासून मी आतापर्यंत 500 वेगळ्या प्रकारच्या उद्योजकांना त्यांचा व्यवसाय डिजिटल करण्यासाठी हेल्प केलेला आहे. सो मला माहिती आहे की कोणत्याही व्यवसायाला जर ग्रो व्हायचं असेल तर कोणकोणते विषय त्यांना शिकणं खूप महत्वाचं असतात आणि त्या सर्वांचा अभ्यास करून आम्ही खूप स्ट्रॉंग करिक्युलम डिझाईन केलेले आहे ज्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी कोर्स कम्प्लीट केल्या चांगले जॉब मिळू शकतात. त्याचबरोबर मी किंवा माझ्या टीममध्ये एक्सपर्ट टीचर इन्स्ट्रक्टर असणार आहे जे त्या विद्यार्थ्यांना गाईड करतील डिजिटल मार्केटिंगचा प्रभावी वापर कसा करायचा त्यासाठी. त्याचबरोबर आमचं सपोर्ट सिस्टीम आहे, त्याचबरोबर आमची स्वतःची इकोसिस्टीम आहे. महाराष्ट्रामधील 550 जास्त उद्योजक माझ्या कम्युनिटीमध्ये आहे, तिथं त्या उद्योजकांना त्यांचा व्यवसाय डिजिटली ग्रो करायला आम्ही शिकवत आहोत. सो त्यामुळे उद्योजकाची एक स्ट्रॉंग टीम आहे, आपल्या सेंटरची एक स्ट्रॉंग टीम आहे, आमची एक स्ट्रॉंग टीम आहे. सो या सर्वांचं कॉम्बिनेशन करून खूप चांगल्या क्वालिटी आपण त्या विद्यार्थ्यांना देऊ शकतो आणि कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर इझिली त्यांना या वेगवेगळ्या जे माझे 500-550 उद्योजक आहेत त्या ठिकाणी त्यांना प्लेस करू शकतो. यासाठी ही स्ट्रॉंग इकोसिस्टीमचा फायदा मिळणार आहे आणि त्याचबरोबर म्हणून ही इकोसिस्टीम स्ट्रॉंग असल्यामुळेच आम्ही 100% जॉब प्लेसमेंट असिस्टंट देत आहोत. येस, जे असाइनमेंट कम्प्लीट करतील त्यांना 100% जॉब सुद्धा मिळेल. सो यासाठी तुम्ही महाग्रोथ ही कम्युनिटी जॉईन करायलाच पाहिजे. मग अनेकांना प्रश्न असेल, ज्योतिराम तुमचं याच्यात एक्सपर्टीज काय आहे? मित्रांनो, एका स्लाईडमध्ये मी माहिती सांगतो की मी ज्योतिराम सपकाळ डिजिटल कोच आहे. आत्तापर्यंत 10 व्यवसाय मी केलेले आहेत. 2006 मी आकाश कम्प्युटर एज्युकेशन मानकूरमध्ये सुरू केलं आणि त्यानंतर पुढच्या 3-4 वर्षानंतर एका सेंटरच्या 7 मी केलेल्या आहेत. आज सुद्धा काही ब्रँचेस आहेत पण त्या मी काही सेल केलेल्या आहेत, काही इतरांना चालवाय दिलेल्या आहेत. हे वेगवेगळे व्यवसाय मी केलेले आहेत. स्वतःची डिजिटल मार्केटिंग एजन्सी मी रन केलेली आहे. आत्ता मी माझा फोकस आहे, मी उद्योजकांना त्यांचा व्यवसाय डिजिटल करायला शिकवत आहे. 550 जास्त उद्योजक माझ्या कम्युनिटीमध्ये आहेत. त्याचबरोबर आत्तापर्यंत मी 41 जास्त डिजिटल कोर्स लॉन्च केलेले आहेत.
आणि पहिला डिजिटल कोर्स जो होता तो December 2019 लॉन्च केला आणि आतापर्यंत 41 डिजिटल कोर्सेस आणि 900 जास्त लाईव्ह सेशन्स मी कंडक्ट केलेले आहेत आणि उद्योजकांना त्यांचा व्यवसाय डिजिटल करायला शिकवलेला आहे. आतापर्यंत मी फक्त उद्योजकांनाच डिजिटल मार्केटिंगचा वापर कसा करायचा ते शिकवत होतो. पण नॉर्मली प्रत्येक उद्योजकांना भरपूर जास्त मागणी होती की ज्योतिराम आमच्याकडे डिजिटल मार्केटिंग कोर्स कम्प्लीट झाला कोण असेल तर आमच्याकडे पाठवा. पण असं मला पाठवता येत नव्हतं आणि म्हणूनच आपण डिजिटल मार्केटिंग युजिंग AI हा कोर्स सुरू केलेला आहे ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल मार्केटिंग प्रॅक्टिकल नॉलेज देऊ आपण आणि कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये त्यांना इझिली प्लेस करता येईल. सो या बेसवरती मी महागुरुत ही कम्युनिटी तयार केलेली आहे आणि महाराष्ट्रामधील अनेक सेंटरला ऑथोरायझेशन देऊन त्यांच्या सेंटरमध्ये डिजिटल मार्केटिंग हा कोर्स सुरू करत आहे. मग तुमचा प्रश्न असेल की ज्योतिराम आम्ही ही कम्युनिटी जॉईन कशी करायची, तर मित्रांनो त्यासाठी एक सिंपल आहे. हा व्हिडिओ किंवा हे सेशन संपल्यानंतर ज्या उद्योजकांना किंवा ज्या कम्प्युटर सेंटरना ऑथोराइज पाहिजे आहे ते बेसिक पेमेंट करून प्रोसेस कम्प्लीट करू शकतात. त्याचबरोबर सध्याच्या लेवलला पहिल्या 100 सेंटरसाठी हा कोणता रूल्स आम्ही ठेवलेला नाही आहे, पण आफ्टर 100 सेंटर झाल्यानंतर प्रॉपर प्रोसेसमधून प्रत्येकाला चेक केल्यानंतर सेंटर दिलं जाईल. पहिले जे 100 लकी सेंटर्स आहेत त्यांना आम्ही जास्त हार्ड प्रोसेस ठेवलेली नाही आहे आणि मोठी इन्व्हेस्टमेंटसुद्धा ठेवलेली नाही आहे. पण आम्ही महागुरुत ऑथोराइज हायब्रिड ट्रेनिंग सेंटर होण्यासाठी जे काही रजिस्ट्रेशन चार्जेस डिसाईड केलेले आहेत ते आहेत 25,000 प्लस GST. पण मित्रांनो जसं मी सांगितलं की पहिल्या 100 सेंटरसाठी आम्ही ऑथोराइज हायब्रिड ट्रेनिंग सेंटर बनण्यासाठी कोणत्याही पद्धतीचे चार्जेस घेणार नाही आहोत. 100 सेंटर झाल्यानंतर मात्र 25,000 म्हणजे 100 सेंटर झाल्यानंतर जे पुढचे काही सेंटर येतील ऑथोराइज होण्यासाठी तेव्हा त्यांच्याकडून 25,000 प्लस GST ही फीज आकारली जाईल. कारण जेव्हा तुम्ही ऑथोराइज हायब्रिड ट्रेनिंग सेंटर बनता तेव्हा तुम्हाला भरपूर सारे बेनिफिट्स मिळत असतात. येस, त्यातील पहिला बेनिफिट म्हणजे तुम्हाला तुमच्या सेंटरमध्ये तुमच्या सेंटरमध्ये मॅक्झिमम विद्यार्थ्यांना अट्रॅक्ट कसं करायचं याच्याविषयी तुम्हाला आम्ही त्यासारखा हाय डिमांड कोर्स तुम्हाला आम्ही देत आहोत. जे कोर्ससाठी आपण करिक्युलम डिझाईन केलेले आहे ते खूप स्ट्रॉंग लेवलचं आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाला त्याचा फायदा मिळणार आहे. तुम्हाला एक्सपोर्ट सपोर्ट मिळणार आहे प्रत्येक सेंटरला, त्या सेंटरमध्ये जास्तीत जास्त ॲडमिशन व्हावेत यासाठी ट्रेनिंग गायडन्स सातत्याने दिले जाणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला सर्व प्रकारचे मार्केटिंग रिसोर्सेस या कोर्स रिलेटेड आपण शेअर करणार आहोत. आत्ता आपण पहा, आत्ता आपण डिजिटल मार्केटिंग युजिंग हा एक कोर्स लॉन्च करतोय. भविष्यामध्ये असे जे कोर्सेस तुमच्या सेंटरमध्ये ऑलरेडी सुरू नाही आहेत असे कोर्सेस ज्याची डिमांड खूप जास्त आहे असे कोर्सेस आपण लॉन्च करणार आहोत आणि विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांना प्लेसमेंट मिळावं त्यासाठी सुद्धा त्यांना हेल्प केली जाणार आहे. सो हे सर्व बेनिफिट्स तुम्हाला मिळू शकतात. त्याचबरोबर सर्वात मोठा बेनिफिट्स म्हणजे आपण जुलै महिन्याच्या 1st week पासून आपण ओपनली वेबिनार ऑर्गनाइज करतोय. ते विद्यार्थ्यांसाठी वेबिनार असतील, अनलॉक युअर ड्रीम जॉब इन डिजिटल मार्केटिंग या विषयाचे वेबिनार कंडक्ट करणार आहोत. आता ह्या वेबिनारचा सर्वात मोठा फायदा काय, हे ओपन वेबिनार असतील आणि वेबिनार झाल्यानंतर ज्या लोकांना ज्या विद्यार्थ्यांना कोर्समध्ये इंटरेस्ट आहे त्यांना तुमच्या सेंटरमध्ये त्यांना पाठवलं जाईल. त्याचबरोबर या वेबिनारसाठी तुम्ही सुद्धा तुमच्या आजूबाजूच्या लोकांना इन्व्हाइट करू शकता या वेबिनारसाठी आणि इन्व्हाइट केल्यानंतर तुम्ही त्यांना या वेबिनारमध्ये इन्व्हाइट करू शकता आणि या वेबिनार नंतर इझिली कन्वर्ट करू शकता. सो तुमच्या जवळचे आजूबाजूच्या विद्यार्थ्यांना इझिली कन्वर्ट होण्यासाठी तुम्ही काउन्सिलिंग कसं करावं याचं ट्रेनिंग सुद्धा आम्ही देणार आहोतच, पण त्याचबरोबर आम्ही वेबिनार सुद्धा 90 वेबिनार सुद्धा घेऊ आणि वेबिनारमध्ये सुद्धा त्या विद्यार्थ्यांनी डिजिटल मार्केटिंग युजिंग AI हा कोर्स का जॉईन केला पाहिजे याची डिटेल्स माहिती आपण त्यांना देणार आहोत, याचा फायदा तुम्हाला मिळणार आहे. विचार करा. मग अनेकांचा प्रश्न असेल की ज्योतिराम डिजिटल मार्केटिंग युजिंग AI या कोर्सची फीज काय असेल. सो आम्ही रिकमेंडेड करतो 25,000 to 65,000 फीज या कोर्ससाठी. येस, कारण या कोर्समध्ये जे काही सिलेबस आहे जे काही स्ट्रक्चर आहे जे मी पुढे सांगेन त्याची फी मार्केटमध्ये 75,000 वरती आहे.
मार्केटमध्ये असे काही बेसिक कोर्स पण चालू आहेत डिजिटल मार्केटिंगचे, जे 10-12 हजार रुपयेमध्ये शिकवतात, पण ते कोर्स करून त्यांना जॉब नाही मिळणार आहे. आपण पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला गाईड करेन की कोणकोणते टॉपिक्स आपण कव्हर करतो. ते पाहिल्यानंतर जी 70-75 हजार 1,25,000 जी फीज आहे, तीच फीज आपण आत्ता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक एरियामध्ये चालू करत असल्यामुळे मिनिमम 25 to maximum 65 पर्यंत ठेवलेले आहे. यामध्ये किती ठेवायची हे तुम्ही स्वतः डिसाईड करायचं आहे. ते प्रत्येक सेंटरला आपण त्याची ती फीज ठरवण्याचं फ्रीडम त्यांना दिलेलं आहे. मग तुमचा प्रश्न असेल, ज्योतिराम महागुरुतला यामधील किती रेव्हेन्यू शेअर करायचा? तर पर स्टुडंट 10,000+ GST हा रेव्हेन्यू तुम्हाला पे करायचा आहे महागुरुतला. मग जर तुम्ही 50,000 रुपये फीस ठेवली तर 40,000 तुमचा प्रॉफिट होईल, 10,000 ही फीस तुम्ही महागुरुतला पे कराल. आणि जर तुम्ही 25,000 फीस ठेवलीस तर 15,000 रुपये तुमच्याकडे राहतील, बाकी 10,000 रुपये तुम्ही हे पूर्ण फीस देणार आहात महागुरुतला. पण लक्षात ठेवा, त्यांना शिकवण्याचा कोणताही वेळ तुम्हाला द्यायचा नाहीये. विद्यार्थ्यांना पूर्ण शिकवण्याची जबाबदारी ही आमची असणार आहे आणि म्हणूनच या पद्धतीचा रेव्हेन्यू शेअरिंग ठेवलेले आहे. मग हा कोर्स सुरू केव्हा करणार आहोत? आपण 29 जुलैला मंडे पासून हा कोर्सला सुरुवात करणार आहोत. येस, 29 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता हे पहिले सेशन्स आपण घेणार आहोत या कोर्ससाठी. सो या कोर्सची डेट आहे 29 जुलै. मग यामध्ये कोणकोणते टॉपिक सिलेबस कव्हर करणार आहोत? सो पहा, यामध्ये टोटल 40 पेक्षा जास्त मॉड्यूल्स आहेत. मग याच्यामध्ये डिजिटल मार्केटिंग ओव्हरव्ह्यू आहे, एडिटिंग आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, फेसबुक आहे, हे सर्व मॉड्यूल्स आपण कव्हर करणार आहोत. 40 पेक्षा जास्त मॉड्यूल्स आहेत जे आपण या कोर्सच्या दरम्यान प्रत्येकाला शिकू. त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे पहा, ही जे मॉड्यूल्स आहेत याच्याबरोबर जर एखाद्या व्यक्तीला चांगला जॉब हवा असेल डिजिटल मार्केटिंगमध्ये, त्याला एक्सपर्टीज मिळवणं आवश्यक आहे. मग आपण याच्यामध्ये आपण या 4 विषयात एक्सपर्टीज सेशन घेत आहोत. म्हणजे यामध्ये अगदी डिटेल्समध्ये स्पेशलायझेशन मॉड्यूल्स 4 असणार आहेत, ज्याच्यामध्ये फनल क्रिएशन, मेटा ॲड, गुगल ॲड आणि सीईओ. यातील कुठल्याही कॅन्डिडेटने किंवा त्या विद्यार्थ्याने एक मॉड्यूलमध्ये जरी एक्सपर्टीज मिळवली, म्हणजे एखाद्या व्यक्तीने फक्त मेटा ॲड मध्ये एक्सपर्टीज मिळवली, तरी त्याला भरपूर मोठा जॉब मिळू शकतो. पण आपण या कोर्समध्ये 4 मॉड्यूल्स डिटेल्समध्ये सर्वांना शिकवणार आहोत. काही सेंटर जे 1.25 लाख फी घेतात, त्यातील सुद्धा काही सेंटर काय करतात की या 4 पैकी 1 मॉड्यूल त्यांना सिलेक्ट करण्याची संधी देतात, बाकी 40 मॉड्यूल त्यांना शिकवतात. पण 40 मॉड्यूल शिकवल्यानंतर त्यांना सांगतात की हे आमचे स्पेशलायझेशन मॉड्यूल्स आहेत, यातील कोणतंही 1 मॉड्यूल तुम्ही सिलेक्ट करा. हिथे आपण 4 च्या 4 मॉड्यूल प्रत्येकाला शिकवत आहोत आणि म्हणून याची फीज खूप जास्त आहे, लक्षात घ्या. कारण या मॉड्यूल केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना प्लेस करणं इझी जाणार आहे आणि म्हणून हे 4 मॉड्यूल्स आपण त्यांना शिकवत आहोत. एवढंच नाही तर त्यांना जे आवश्यक असतात असे काही टूल्स सुद्धा आपण शिकवणार आहोत. याचे लोगोज मी या ठिकाणी दिलेले आहेत. डिजिटल मार्केटिंग युजिंग AI, आपण AI वरती सुद्धा फोकस करतोय आणि म्हणूनच AI रिलेटेड जेवढे काही टूल्स आहेत ते सुद्धा या सिलेबसमध्ये आपण कव्हर केलेले आहेत. मार्केटमध्ये फक्त डिजिटल मार्केटिंग शिकवतात, आपण डिजिटल मार्केटिंग युजिंग AI शिकवतोय आणि म्हणूनच कॉपी AI, जेमिनी, कोपायलट, पॅब्लिक करिट ऑटोमेशनसाठी असे काही टूल्स आपण या ठिकाणी शिकवत आहोत. मग या कोर्सचा ड्युरेशन काय असेल? 16 वीकचा कोर्स असेल, 144 तासाचं पूर्ण ट्रेनिंग असेल. पहिली बॅच आपण चालू करतोय, ती बॅच असणार आहे मंडे, वेनेसडे आणि फ्रायडे. 3 तासाची लेक्चर असणार आहेत मंडे, वेनेसडे, फ्रायडेला. लाईव्ह ट्रेनिंग असेल 1.5 तासाचं आणि 1.5 तासाचं लाईव्ह ट्रेनिंग झाल्यानंतर प्रॅक्टिकल सेशन असतील. आता पहा, लाईव्ह ट्रेनिंगचं टायमिंग आहे 5 ते 6:30 मंडे, वेनेसडे आणि फ्रायडे 29 जुलैपासून. आता तुम्ही जे प्रॅक्टिकल सेशन आहे ते तुमच्या टायमिंग प्रमाणे तुम्ही ऍडजस्ट करू शकता. म्हणजे तुम्ही 5 च्या अगोदर सुद्धा त्यांना बोलवू शकता किंवा 6:30 नंतर सुद्धा तुम्ही घेऊ शकता. किंवा तुम्हाला त्यांना दररोज 3 तास बोलवायचं नसेल, तुम्हाला त्यांना दररोज 1.5 तास बोलवायचं असेल, म्हणजे मंडे, वेनेसडे, फ्रायडे आठवड्यातून 3 दिवस बोलवायचे असेल तर 3 तास तुम्हाला बोलवावं लागेल. पण त्यांना 3 तास मंडे, वेनेसडे, फ्रायडेला बोलवायचं नसेल तर दररोज 1.5 तासाची बॅच सुद्धा देऊ शकता. म्हणजे मंडेला लाईव्ह ट्रेनिंग असेल 5 ते 6:30, ट्युजडेला प्रॅक्टिकल सेशन तुम्ही घ्याल 5 ते 6:30, वेनेसडेला लाईव्ह ट्रेनिंग सेशन घ्याल. सो असं सुद्धा तुम्ही घेऊ शकता. सो प्रॅक्टिकल टायमिंगमध्ये फ्रीडम तुम्हाला आहे, तुम्ही कोणतंही घेऊ शकता कारण त्या ठिकाणी तू फक्त प्रॅक्टिस करून असाइनमेंट कम्प्लीट करणार आहे. आणि लाईव्ह ट्रेनिंगचं टायमिंग फिक्स असेल,
सर्वात महत्वाचं म्हणजे जे काही लाईव्ह ट्रेनिंग मध्ये त्यांना शिकवलं जाईल त्याचं रेकॉर्डिंग त्यांना उपलब्ध करून दिलं जाईल. येस, सो लाईव्ह ट्रेनिंगचं ट्रेनिंग त्यांना उपलब्ध करून दिलं जाईल जे 5 ते 6:30 मध्ये असेल. एखादं सेशन मिस झालं तरी त्यांना रेकॉर्डिंग मिळेल आणि त्यामुळेच जेव्हा ते असाइनमेंट कम्प्लीट करतील तो असाइनमेंट करताना काही प्रॉब्लेम आला तर ते लाईव्ह ट्रेनिंग बघून, म्हणजे लाईव्ह ट्रेनिंगचं जे रेकॉर्डिंग दिलेलं आहे ते रेकॉर्डिंग दिलेलं बघून ते इम्प्लिमेंट करू शकतात. येस, इम्प्लिमेंट करू शकतात. त्याचबरोबर प्रत्येक आठवड्याला आम्ही सपोर्ट सेशन सुद्धा ठेवणार आहोत ज्याच्यामध्ये जेव्हा त्या सेंटर त्या विद्यार्थ्याला काही इश्यू असतील तेव्हा तो डायरेक्टली आमच्या टीम बरोबर कनेक्ट होऊ शकतो आणि त्याचे प्रॉब्लेम तो सॉल्व्ह करू शकतो. सो या पद्धतीने डिजिटल मार्केटिंग युजिंग AI हा कोर्स आहे तो आपण स्टार्ट केलेला आहे. मित्रांनो, या स्टार्ट करण्यामागचा उद्देश एकच आहे, तो म्हणजे मार्केटमध्ये जे डिमांड आहे डिजिटल मार्केटिंग युजिंग AI या कोर्ससाठी ते डिमांड फुलफिल करणे. पहिल्या 100 सेंटर जे महागुरुचे भाग बनतील त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशन चार्जेस 25,000 भरायचे नाहीत, तर त्यांच्यासाठी एक स्पेशल ऑफर आहे. पहिल्या सेंटरसाठी त्यांनी फक्त पहिल्यांदा पे जे करायचे आहेत ते फक्त 3,000 रुपीज पे करायचे आहेत आणि हे 3,000 रुपये रजिस्ट्रेशन चार्जेस नाहीयेत. हे 3,000 रुपये फक्त कमिटमेंट तुमचे आहे, कारण जेव्हा तुम्ही या महाग्रोथचा एक भाग बनाल तेव्हापासून मार्केटिंगसाठी सपोर्टसाठी ट्रेनिंग वेगवेगळी घेतली जातील. येस, आणि त्यासाठी तुमचा 100% कमिटमेंट मिळावी त्यासाठी तुमचे 3,000 रुपये घेतलेले आहेत. मग आता हे 3,000 रुपये रिटर्न कसे मिळणार, तर हे कोणत्याही सेंटरला रिटर्न नाही मिळणार. जेव्हा तुमचं पहिलं रजिस्ट्रेशन होईल डिजिटल मार्केटिंग युजिंग AI कोर्ससाठी, सो जेव्हा तुम्ही पहिलं ऍडमिशन कराल तेव्हा त्या फीजमध्ये तुम्हाला ही ऍडजस्ट केले जातील. म्हणजे पहा, तुमचं पहिल्या ऍडमिशनसाठी तुम्हाला 10,000 रुपये पे नाही करायचे, तुम्हाला आत्ता 3,000 रुपये पे करायचे आहेत. आणि जेव्हा पहिलं ऍडमिशन डिजिटल मार्केटिंग साठी कराल तेव्हा तुम्हाला उरलेले 7,000 रुपीज तुम्हाला पे करायचे असतात. म्हणजे 3,000 रुपये पहिल्या फीजमध्ये ऍडजस्ट होणार आहेत. मग तुमचं म्हणणं असेल की ज्योतिराम, मग 29 जुलैला कोर्स सुरू होणार आहे तर आम्ही 29 जुलैला 10,000 रुपये भरून आम्ही विद्यार्थ्याला ऍडमिशन करू शकतो का? करू शकाल. पण आत्तापर्यंत जे काही तुम्हाला सपोर्ट मिळणार ते सपोर्ट नाही मिळणार. जेव्हा तुम्ही 3,000 रुपये पे करता तेव्हा तुम्ही महाग्रोथचं ऑथराइज हायब्रिड ट्रेनिंग सेंटर बनता आणि तुम्हाला आत्तापासून सपोर्ट मिळायला, ट्रेनिंग मिळायला सुरुवात होते. आणि म्हणून तुम्हाला 3,000 रुपये आत्ता जस्ट पे करून या कोर्समध्ये तुमचा इंटरेस्ट शो करायचा आहे. मग तुम्ही आत्ता जर 3,000 रुपये भरले तर तुम्हाला बेनिफिट काय मिळणार आहे? तर सर्वात महत्वाचं बेनिफिट म्हणजे महाग्रोथच्या ऑथराइज हायब्रिड ट्रेनिंग सेंटरसाठी स्पेशल ट्रेनिंग आपण घेत आहोत. काही ट्रेनिंग ऑलरेडी घेतलेले आहे आणि काही ट्रेनिंग ऑलरेडी आपण घेत आहोत. हे सर्व ट्रेनिंग ऑलरेडी जे ट्रेनिंग आपण घेतलेले आहे त्याचं सर्व रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल आणि जे काही पुढचे ट्रेनिंग आहेत त्याचं लाईव्ह अटेंड तुम्हाला करता येतील. येस, यामध्ये ऑर्गॅनिक माध्यमातून या कोर्ससाठी जास्तीत जास्त लीड जनरेट कशा करायच्या याचं ट्रेनिंग आपण तुम्हाला देणार आहोत. याची व्हॅल्यू आहे 4,999, पण ते तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे. त्याचबरोबर ज्या लीड येतात त्या लीडला आपल्या या कोर्समध्ये कन्वर्ट कसं करायचं याची स्पेशलाइज टेक्निक्स जे आम्ही मॉड्यूल डिझाईन केलेलं आहे ते आम्ही तुम्हाला देणार आहोत. 3,999 याची व्हॅल्यू आहे, पण याच्यामुळे ज्या काही तुमच्याकडे लीड येतात त्या इझिली डिजिटल मार्केटिंग युजिंग AI या कोर्समध्ये कन्वर्ट होऊ शकतात. त्याचबरोबर एका महिन्याला कमीत कमी 1 लाखाचा रेव्हेन्यू जनरेट कसा करू शकता याची सुद्धा स्ट्रॅटेजी या ठिकाणी शिकवली जाणार आहे, ज्याची व्हॅल्यू 5,999 आहे, पण तुम्ही डेफिनेटली करू शकता. त्याचबरोबर क्रिएटिंग फनल्स, लँडिंग पेज आणि थँक यू पेज याचं स्पेशल ट्रेनिंग मी तुम्हाला देणार आहे, ज्याचा व्हॅल्यू आहे 7,999 रुपये. आणि त्याचबरोबर जे तुमचे काउन्सलर असतील तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये, तुम्ही स्वतः काउन्सलिंग करत असाल तुम्ही स्वतः किंवा जी फॅकल्टी किंवा जे काही इम्प्लॉई आहेत जे काउन्सलिंग करतात त्यांच्यासाठी स्पेशल काउन्सलिंग सेशन्स आपण घेणार आहोत. येस, हे काउन्सलिंग सेशनची व्हॅल्यू आहे 2,999. याचा फायदा, यातील काही सेशन ऑलरेडी झालेले आहेत, जे सेशन झालेले त्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला आत्ता लगेच मिळेल आणि काही सेशन पुढील काही दिवसामध्ये होणार आहेत, त्याचा ॲक्सेस त्याचं लाईव्ह सेशन तुम्हाला अटेंड करता येतील. ही स्पेशल ट्रेनिंग आहे ज्याची व्हॅल्यू आहे 25,995 रुपये. हे सर्व तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे जेव्हा तुम्ही महाग्रोथचं ऑथराइज हायब्रिड ट्रेनिंग सेंटर बनाल तेव्हा. मग अनेकांचा प्रश्न असतो की सर, आम्हाला या कोर्सचं मार्केटिंग करायचं आहे, मग त्या मार्केटिंगसाठी काही मिळेल का? तर तुम्हाला मार्केटिंगसाठी भरपूर जास्त साहित्य मिळणार आहे.
सर्वात महत्वाचं म्हणजे एखाद्या व्यक्तीला कॉल करायचा असेल तर त्या व्यक्तीला फोनवरती कसं बोलायचं, त्याची सेल्स स्क्रिप्ट तुम्हाला सर्वांना फ्रीमध्ये मिळणार आहे. सेल्स स्क्रिप्ट खूप महत्वाची असते. किती सेंटरकडं स्वतःची सेल्स स्क्रिप्ट आहे, जर तुमची सेल्स स्क्रिप्ट असेल तर चॅटमध्ये 1 टाईप करा, नसेल तर 0 टाईप करा. सेल्स स्क्रिप्ट म्हणजे तुम्हाला तुमचं प्रोडक्ट विकायचं आहे, मग प्रोडक्ट विकताना तुम्हाला कशा पद्धतीने बोलायचं आहे, काय बोललं पाहिजे, याचं लिहिलेलं ऑन पेपर स्क्रिप्ट असली पाहिजे, याला सेल्स स्क्रिप्ट बोलतात. आय नो, मला माहिती आहे तुमच्यापैकी अनेक सेंटर्ड सेल्स स्क्रिप्ट नसणार आहे. सो या ठिकाणी 1000 रुपयाची व्हॅल्यू ची मी सेल्स स्क्रिप्ट देणार आहे. त्याचबरोबर एखादा व्यक्ती, एखादी इन्क्वायरी तुमच्याकडे आल्यानंतर त्या इन्क्वायरीला माहिती सांगण्यासाठी एक बुकलेट खूप महत्वाचं असतं. सो बुकलेट तुम्हाला सर्वांना मी फ्रीमध्ये देणार आहे. आज मी तुम्हाला बुकलेटचं एक टेम्पलेट पण दाखवेन, एक एक्झाम्पल दाखवेन की बुकलेट कसं असतं. तुम्हाला याच्या सॉफ्ट कॉपी मिळणार आहे, तुम्हाला जस्ट प्रिंटआउट करायचं आहे आणि वापरायला सुरुवात करायची आहे. प्लस काउन्सिलिंग, म्हणजे एकाच वेळी 10-15 लोकांना काउन्सिलिंग करायचं असेल तर त्यासाठी प्रेझेंटेशन सुद्धा मी तुम्हाला शेअर करणार आहे. याची व्हॅल्यू 1499 पेक्षा जास्त आहे. हे सर्व मटेरियल तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर सर्वात महत्वाचं आहे CRM. ज्या लीड येतात त्या लीडला प्रॉपर मॅनेज करण्यासाठी CRM खूप महत्वाचं असतं. त्याचबरोबर जे काही इन्कम आहे, जे काही एक्सपेन्सेस आहेत, ते मॅनेज करण्यासाठी ऑटोमेटेड बुककीपिंगची सुद्धा आवश्यकता असते. सो तुम्हाला 25,000 रुपीजचं CRM आणि ऑटोमेटेड बुककीपिंग हे 100% फ्री मिळणार आहे. या सेशनमध्ये सुद्धा CRM म्हणजे काय आणि ऑटोमेटेड बुककीपिंग म्हणजे काय याची डिटेल्स माहिती मी तुम्हाला सांगणारच आहे. हे खूप ॲडव्हान्स टूल्स आहेत जे प्रत्येक सेंटरला आपण फ्रीमध्ये देणार आहोत, पण याची व्हॅल्यू 25,000 पेक्षा जास्त आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावरती, व्हॉट्सॲपवरती मार्केटिंग करण्यासाठी मार्केटिंग कंटेंट, टेक्स्ट, ग्राफिक्स, व्हिडिओ तुम्हाला आपण मिळणार आहोत, ज्याची व्हॅल्यू 4,999 आहे. ते सर्व मटेरियल तुम्हाला मिळणार आहे. त्याचे काही टेम्पलेट्स मी तुम्हाला दाखवेन. त्याचबरोबर फक्त 15 ते 20 मिनिटात लँडिंग पेज आणि थँक यू पेज कसं बनवायचं याचं टेम्पलेट मी तुम्हाला देणार आहे. त्या टेम्पलेटवर एका क्लिकवरती क्लिक करून तुम्ही 15 ते 20 मिनिटांमध्ये तुमच्या सेंटरसाठी लँडिंग पेज बनवू शकता. मार्केटमध्ये एक लँडिंग पेज बनवायचं म्हटलं तर 15,000 ते 20,000 रुपये घेतले जातात. मी या ठिकाणी तुम्हाला टेम्पलेट देतोय ज्याची व्हॅल्यू 14,999 आहे, पण या टेम्पलेटचा वापर करून तुम्ही तुमचा लँडिंग पेज एका दिवसात 15 मिनिटात तयार करू शकता. याची व्हॅल्यू, या सर्वांची व्हॅल्यू आहे 47,496. पण तुम्हाला, यस तुम्हाला हे सर्व मिळत आहे. पहा, रजिस्ट्रेशन चार्जेस 25,000, ट्रेनिंग फीज 25,000, मार्केटिंग रिसोर्सेस 47,000+. या सर्वांचे कॅल्क्युलेशन जर एकत्र केलं तर मित्रांनो प्राइजिंग होते 98,491. पण हे सर्व तुम्हाला पे करायचे नाहीयेत. जसं मी सुरुवातीला सांगितले, पहिल्या 100 सेंटरसाठी फक्त त्यांचं कमिटमेंटसाठी 3,000 रुपये पे करायचे आहेत आणि बाकीचे सर्व पैसे जे आहेत हे 3,000 रुपये पुढच्या विद्यार्थ्यांमध्ये ॲडजस्ट केले जातील. तुम्हाला पहिल्या बॅचसाठी कमीत कमी एक ॲडमिशन करायचंच आहे. सो एक ॲडमिशन केलं तर तुम्हाला 3,000 रुपये न भरता 7,000 रुपये तुम्ही पे करू शकता आणि पहिलं ॲडमिशनसाठी तुमचं ॲडमिशन कन्फर्म करू शकता. येस. सो हे सर्व 100 जेव्हा सेंटर कम्प्लीट होतील तेव्हा ट्रेनिंग फीज मी नाही घेणार, मार्केटिंग रिसोर्सेस फी मी घेणार नाहीये, पण रजिस्ट्रेशन चार्जेस कंपल्सरी 100 सेंटर झाल्यानंतर जे नवीन सेंटर होतील ना त्यांना आपण देणार आहोत. पहिल्या 100 सेंटरला कुठल्याही लोकेशनचा काही क्रायटेरिया नाहीये, पण एकदा काही 100 सेंटर झाले तर पूर्ण क्रायटेरिया प्रत्येक लोकेशनला असेल. प्रत्येक फीज घेतली जाईल, लोकेशनला क्रायटेरिया असेल, काही रूल्स त्यांना फॉलो करायचे असतील. पण आज तुम्ही सुरुवातीला जे होत आहात त्यांना स्पेशल संधी आपण देणार आहोत. येस, आपण स्पेशल संधी देणार आहोत. मग अनेकांचा प्रश्न आहे की मग जर तुम्ही सेंटरसाठी जे ट्रेनिंग चालू करणार ते केव्हापासून करणार आणि केव्हा, तर पहा 17 जूनपासून स्पेशल ट्रेनिंगला सुरुवात झालेली आहे. जे महाग्रोथचे ऑथराइज हायब्रिड ट्रेनिंग सेंटर आहेत, आतापर्यंत 21 सेंटर महाग्रोथचं ऑथराइज हायब्रिड ट्रेनिंग सेंटर झालेले आहेत. त्या 21 सेंटरसाठी 17 जूनपासून आपण ट्रेनिंगला सुरुवात केलेली आहे. या 17 जूनपासून आपण ट्रेनिंगला सुरुवात केलेली आहे. सो तुम्ही जेवढ्या लवकर जॉईन कराल तेवढे लाईव्ह सेशन अटेंड करता येतील. लाईव्ह सेशन प्रत्येक सोमवारी आणि प्रत्येक शुक्रवारी असतं 2:30 ते 4 या टायमिंगमध्ये. पण हे सेशन झाल्यानंतरचं रेकॉर्डिंग प्रत्येकाला उपलब्ध करून देतो, ज्याच्यामुळे त्यांना पुन्हा पुन्हा ते सेशन बघता येतील आणि आपल्या सेंटरमध्ये इम्प्लिमेंट करता येतील. सो आत्ता मी लगेच तुम्हाला लिंक शेअर करत आहे.
ज्या सेंटरला मनापासून आपल्या स्वतःच्या सेंटरमध्ये डिजिटल मार्केटिंग युजिंग AI कोर्स लॉन्च करायचा आहे, ज्यांना माझ्याकडून भरपूर काही शिकायचं आहे आणि आपल्या सेंटरला एक वेगळ्या लेवलला घेऊन जायचं आहे, त्यांच्यासाठी हा कोर्स असणार आहे. सो लगेच तुम्हाला इथे जॉईन करायचं आहे. मी तुम्हाला लिंक सुद्धा शेअर करत आहे आणि पुढे जाऊन मी तुम्हाला खूप जास्त माहिती सुद्धा देणार आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला क्लॅरिटी येईल. मी इथे पेमेंट लिंक शेअर करतो. सो तुम्हाला एक पेमेंट लिंक पण मी दिलेली आहे, ज्याचा वापर करून तुम्ही लगेच जॉईन करू शकता. त्याचबरोबर तुमचे जे काही प्रश्न असतील त्याची सुद्धा उत्तरं मी देणार आहे. पण त्याच्यापूर्वी तुम्हाला आणखी काही माहिती मी सांगू शकतो. जसं की अनेकांचा प्रश्न असतो की जर विद्यार्थ्यांना डिजिटल मार्केटिंग युजिंग AI हा जर कोर्स कम्प्लीट केला तर त्यांना कोणकोणत्या पद्धतीचे जॉब मिळतील, सो हा कॉमन प्रश्न असतो. तर पहा, त्यांना एक तर डिजिटल मार्केटिंग इंटर्न म्हणून जॉब मिळतो किंवा डिजिटल मार्केटिंग असिस्टंट म्हणून त्यांना जॉब मिळू शकतो. त्याचबरोबर त्यांना सोशल मीडिया स्पेशलायझेशनचा जॉब आहे, प्रोफाईल मिळू शकते. मेटा ऍड मॅनेजरचा जॉब मिळतो, SEM सर्च इंजिन मार्केटिंग मॅनेजरचा जॉब मिळतो, कॉपी रायटिंगचा जॉब आहे, कंटेंट मॅनेजमेंटचा जॉब आहे, डिजिटल मार्केटिंग मॅनेजरचा जॉब आहे आणि कन्वर्जन रेट ऑप्टिमायझेशनचा जॉब आहे. त्यानंतर सर्च इंजिन मार्केटरचा जॉब असतो, ब्रँड मॅनेजरचा जॉब असतो. असे भरपूर जास्त जॉब संधीच मिळतात ज्यांनी डिजिटल मार्केटिंगचा कोर्स कम्प्लीट केलेला आहे त्यांच्यासाठी असे भरपूर सारे जॉब्स अवेलेबल आहेत. आणि जे मी तुम्हाला बुकलेट देणार आहे त्या बुकलेटमध्ये त्या विद्यार्थ्यांना माहिती सांगण्यासाठी सर्व डिटेल्स आहेत. ते मी तुम्हाला पुढे जाऊन ते बुकलेटचं एक्झाम्पल सुद्धा मी तुम्हाला दाखवेन. येस, पण त्यासाठी तुम्हाला आज तुमचं सेंटर ऑथराइज हायब्रिड ट्रेनिंग सेंटर बनायचं आहे आणि त्यासाठी फक्त 3,000 रुपये पे करून तुमचं नाव या प्रोग्रॅमसाठी रजिस्टर करायचं आहे. मित्रांनो, अनेकांचा मार्केटिंगसाठी डिझाईन कशा मिळणार हा प्रश्न असतो. या ठिकाणी काही डिझाईनचं एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे. सो या कोर्सचं मार्केटिंग तुम्ही या प्रकारच्या डिझाईनच्या माध्यमातून करणार आहात. या डिझाईनिंग कशा वाटल्या चॅटमध्ये टाईप करा. सो या डिझाईनिंग तुम्हाला मी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या ठिकाणी तुम्हाला तुमचा लोगो ऍड करायचा आहे, जिथं ऑथराइज्ड हायब्रिड ट्रेनिंग सेंटर लिहिलेलं आहे याच्या खाली लोगो ऍड करायचा आहे आणि फोन नंबर ऍड करायचा आहे. आणि कॅनव्हाचा वापर करून हे सर्व एडिट कसं करायचं हे पहिल्या ट्रेनिंगमध्ये मी शिकवलेलं आहे, त्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल. इझी आहेत, पण हे मार्केटिंग करायला सुरुवात केली तेवढं हाय क्वालिटी मटेरियल तुम्हाला मिळणार आहे ज्याचा वापर तुम्ही करू शकता. या ठिकाणी पहा, या सर्व डिझाईन्स आहेत, या सर्व जे इमेज आहेत त्या सर्व आपण या ठिकाणी यूज केलेल्या आहेत, AI ने तयार केलेल्या ह्या सर्व इमेजेस आहेत. सो हाय क्वालिटी मटेरियल जे तुम्हाला मिळेल, जे तुम्ही मार्केटिंगसाठी वापरू शकता. त्याचबरोबर फेसबुक कवर सुद्धा आपण डिझाईन केलेलं आहे, ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या फेसबुकवरती हे सर्व डिझाईनिंग करू शकता. मित्रांनो, या ठिकाणी पहा, लोगो ऍड करायला जागा पण दिलेली आहे ज्याच्यामुळे तुम्हाला मार्केटिंग सहज करता येईल. त्याचबरोबर एक बुकलेट आहे, तेही मी तुम्हाला शो करतो. हे बुकलेट खूप महत्वाचं आहे. जर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने काउन्सिलिंग करायचं असेल तुमच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला, तर त्यासाठी त्यांना कोर्सची माहिती सांगणारं बुकलेट खूप महत्वाचं असतं. आणि बुकलेट वापरल्यामुळे सर्वात जास्त फायदा काय होतो, ज्या व्यक्तीला माहिती तुम्ही सांगत आहात ती व्यक्ती तुमच्या बरोबर कनेक्ट होते. भरपूरदा तुम्ही पाहिलं असेल, MKCL जर तुम्ही सेंटर असाल तर तुम्हाला कोर्सचं प्रेझेंटेशन दिलेलं असतं, पण जेव्हा प्रेझेंटेशनमधून काउन्सिलिंग करतो ना तेव्हा इश्यू काय येतो, आपण आणि प्लस ते लीड किंवा ती इन्क्वायरी आपल्या मोबाईलची किंवा कम्प्युटरच्या स्क्रीनवर बघते आणि कम्प्युटरच्या स्क्रीनवर बघत असल्यामुळे एक आपल्यामध्ये गॅप तयार होतो, ज्याच्यामुळे कन्वर्जन किंवा जर प्रॉपर पद्धतीने लक्ष दिलं जात नाही आणि म्हणूनच या ठिकाणी भाग येतो बुकलेटचा. आता बुकलेटचा ॲडव्हान्टेज काय, बुकलेट हे PDF फाईल मी तुम्हाला देतोय, याची प्रिंटआउट तुम्हाला काढायची आहे आणि प्रिंटआउट काढल्यानंतर एका फाईलमध्ये तुम्हाला त्या ठेवायच्या आहेत. त्या कशा ठेवायच्या याची माहिती ट्रेनिंग व्हिडिओमध्ये आपण दिलेली आहे आणि त्यामुळे तुमचं एक बुकलेट तयार होईल, एक बुक तयार होईल आणि कुठल्याही व्यक्तीला जेव्हा इन्क्वायरीला तुम्ही माहिती सांगता तेव्हा तो तुमच्या समोर बसलेला असतो, तुमच्या दोघांच्या मध्ये ते बुक असतं आणि बुक ओपन करून त्यांना तुम्ही माहिती सांगत असता. याच्यामुळे एक खूप चांगलं रिलेशन तयार होतं आणि त्याच्यामुळे कन्वर्जन खूप चांगलं मिळू शकतं. सो या ठिकाणी त्यांना कोणती माहिती सांगावी यासाठी मी हे बुकलेट तयार केलेलं आहे. पहा, डिजिटल मार्केटिंग युजिंग AI हा कोर्स का केला पाहिजे त्याचे 4 रिझन्स आहेत, हे डिटेल्समध्ये सांगितलेले आहेत. त्यानंतर खाली आल्यानंतर आजच्या घडीला भारतामध्ये किती जॉब्स अवेलेबल आहेत,
कारण पहा, आज जी व्यक्ती, जो मुलगा काहीतरी शिकण्यासाठी येतो, तो यासाठी येतो की हे शिकल्यानंतर मला सॅलरी चांगली मिळेल. सो आपण त्याला आधीच सांगतोय की बाबा मार्केटमध्ये किती जॉब्स अवेलेबल आहे त्याची माहिती सांगतोय आपण या ठिकाणी पहा. आणि सर्वात शेवटी पहा, सॅलरी ॲव्हरेज प्रत्येक इयरली सॅलरी काय मिळू शकते या फील्डमध्ये त्याची डिटेल सुद्धा माहिती दिलेली आहे. आता या ठिकाणी लिंक्डइन, नोकरी, शाईन, इंडिड हे चारच प्लॅटफॉर्म मी तुम्हाला सांगितले आहेत, पण मार्केटमध्ये असे अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत आणि लाखो जॉब्स आहेत. त्या कंपनीमध्ये जॉब मिळत नाहीत कारण ते जॉब मिळवण्यासाठी जे लागणारं स्किल त्या मुलांच्याकडे नसतं. येस, या ठिकाणी या सर्व जे स्किल आहे ते स्किल आपण शिकवणार आहोत, ज्याच्यामुळे तुम्हाला या सर्व कंपनीमध्ये त्याला प्लेस इझिली करता येईल. त्याचबरोबर या कोर्समध्ये काय काय शिकायला मिळणार आहे याची डिटेल्स माहिती या ब्रोशरच्या माध्यमातून दिलेली आहे. हे बुकलेट आहे, ब्रोशर म्हणू शकता याला, पण हे प्रिंटआउट काढायचे आहेत एक प्रॉपर पद्धतीने. त्याचबरोबर या कोर्समध्ये हे चार स्पेशलायझेशन मॉड्यूल्स आपण घेणार आहोत. जेव्हा कुठलीही व्यक्ती इंटरव्ह्यूसाठी जाते, तो इंटरव्ह्यू गेल्यानंतर या चार प्रोफाईलपैकी एका प्रोफाईलमध्ये ती एक्सपर्ट आहे का हे पाहिलं जातं, त्याला नॉलेज आहे का हे पाहिलं जातं. आता इथे आपण चारही फील्ड त्यांना शिकवतोय, ज्याच्यामुळे जॉब मिळण्याचे चान्सेस आणखी जास्त वाढतील. त्याचबरोबर 45 जास्त टूल्स त्यांना आपण शिकवत आहोत त्याची माहिती दिलेली आहे. हे सर्व टूल्स आहेत. हा कोर्स कोणासाठी त्याची माहिती दिलेली आहे. डिजिटल मार्केटिंगचं करिअर जे असतं ते करिअर कशा पद्धतीने बनतं ते दिलेलं आहे. सुरुवातीला पहिले 3 वर्ष 1.80 to 5 lakh पर ॲन्युअल सॅलरी असते बिगनरला. त्यानंतर 4 to 9 वर्षामध्ये एवढी सॅलरी असते, 10 वर्षापेक्षा जास्त एवढी सॅलरी असते. सो कसा त्यांचा जो सॅलरी इन्क्रीज आहे ती कशा पद्धतीने होऊ शकेल याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्याचबरोबर कोर्सचे काही हायलाइट्स दिलेले आहेत. 4 महिन्याचा कोर्स आहे, 16 वीकचा कोर्स आहे, 144 तास ते आपल्या सेंटरमध्ये येणार आहेत. या 144 पैकी 72 तासाचा हँड ऑन ट्रेनिंग असणार आहे आणि 72 तासाचं प्रॅक्टिकल आणि असाइनमेंट बेस्ड ट्रेनिंग असणार आहे. सो ही सर्व माहिती आपण दिलेली आहे. 70% रिअल टाइम वर्क प्रोजेक्ट्स आहेत, 100% प्लेसमेंट असिस्टंट आहे, 40+ डिजिटल टूल्स आहेत. टोटल फीज आहे 65,000 रुपीज. आता येणाऱ्या प्रत्येकाला 65,000 रुपये फी सांगायचे तुम्हाला, कारण डिजिटल मार्केटिंग या कोर्ससाठी आपण जे काही कंटेंट घेतोय त्याची फी खूपच जास्त आहे, पण तुम्हाला 65,000 फी सांगायची आहे. आणि त्यानंतर त्यांना विचारायचं आहे की आर यू रेडी, तुम्ही एक्साइटेड आहात शिकण्यासाठी. तेव्हा जर त्याचा प्रश्न आला की सर मला जॉईन करायचं आहे पण फी जास्त आहे, तेव्हा त्याला पुढच्या पेजवरती घेऊन जायचं आहे आणि याची माहिती सांगायची आहे. त्यांना हे सांगायचं आहे की महागुरुत्न महाराष्ट्रामधील प्रत्येक विद्यार्थ्याला डिजिटल मार्केटिंग करता यावं यासाठी अप टू 70% स्कॉलरशिप जाहीर केलेली आहे. त्यासाठी तुमची एक्झाम घेतली जाईल. एक्झाम घेतल्यानंतर तुम्हाला काही स्कॉलरशिप मिळेल अप टू 70%. मग जर त्यांना 25,000 रुपयेमध्ये तुम्हाला कोर्स द्यायचा असेल तर त्यांना सांगू शकता तुम्हाला 61% स्कॉलरशिप मिळालेली आहे. 61% स्कॉलरशिप मिळालेली आहे. तुमचे 43,000 रुपीज किंवा 44,000 जे आहेत ती फीस तुमची वाचलेली आहे. तुम्हाला फक्त 25,000 रुपये पे करायचे आहेत. सो या पद्धतीने स्कॉलरशिपचा वापर करायचा आहे आपल्याला क्लोज करण्यासाठी. आता मी थोडक्यात सांगितलं, पण जेव्हा याचं स्पेशल ट्रेनिंग असेल तेव्हा डिटेल्समध्ये प्रॉपर काउन्सिलिंग कसं करायचं ही माहिती शिकवली जाईल. ही स्ट्रॅटेजी कशी वाटली जस्ट चॅटमध्ये टाईप करा. ही स्ट्रॅटेजी आकाशवाले, आकाश आय आय टी, बायजूवाले किंवा अनअकॅडमी या कंपन्या अनेक वर्षापासून वापरत आलेल्या आहेत. सो आपल्याला आपल्या प्रत्येक सेंटरमध्ये या कोर्ससाठी ही स्कॉलरशिप वापरायची आहे. मग यासाठी जी तुम्हाला एक्झाम घ्यायची आहे विद्यार्थ्यांची, त्याचे क्वेश्चन पेपर मी तुम्हाला ऑलरेडी देणार आहे किंवा जे सेंटर झालेले आहेत त्या सेंटरला स्कॉलरशिपचे पेपर आपण दिलेले आहेत. जस्ट त्यांना ते बघून पेपर घ्यायचे, पेपर घेऊन मार्किंग द्यायचे. त्यांना मार्किंग दिलं की त्यांना तुम्हाला हवा तेवढा स्कॉलरशिप त्यांना देऊ शकता आणि त्यांना कोर्समध्ये कन्वर्ट करू शकता. कसं वाटलं जस्ट चॅटमध्ये टाईप करा. ही स्कॉलरशिपची आयडिया कशी वाटली, येस, ही स्कॉलरशिपची आयडिया कशी वाटली जस्ट चॅटमध्ये टाईप करायचं आहे. सो या पद्धतीने आपण फक्त तुम्हाला ऑथराइजच करत नाहीये, तर ऑथराइज केल्यानंतर तुमच्या सेंटरमध्ये पहिल्या बॅचसाठी 10 ऍडमिशन कसे होतील यावरती फोकस करतो. येस, आपल्या प्रत्येक सेंटरचं टार्गेट असलं पाहिजे पहिल्या बॅचमध्ये 10 ऍडमिशन करणे. कारण जर 10 ऍडमिशन तुम्ही केले तर तुम्हाला 2,50,000 रेव्हेन्यू जनरेट होणार आहे. जर तुम्ही 25,000 रुपये फीस ठेवत असाल तर, जर तुम्ही 30,000 ठेवलं तर डेफिनेटली 3,00,000 रेव्हेन्यू जनरेट होईल. एक खूप चांगला रेव्हेन्यू तुम्ही जनरेट करू शकता. आणि प्रत्येक 2-2 महिन्यानंतर आपण नवीन बॅचेस ऑलरेडी घेणारच आहोत, पण या पहिल्या बॅचमध्ये माझा सर्वात मोठा फोकस आहे, कारण ही बॅच आपल्याला खूप मोठी तयार करायची आहे. येस, सो हे बुकलेट तुम्हाला मिळेल. आणि म्हणूनच ज्यांनी पेमेंट केलं असेल तर पेमेंट डन टाईप करा, केलं नसेल
तर मी गुगल पे, फोनपे, पेटीएमचा नंबर दिलेला आहे, प्लस पेमेंटची लिंक सुद्धा दिलेली आहे. पेमेंटच्या लिंकचा वापर करून सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता. लक्षात घ्या, 3,000 रुपये हे रजिस्ट्रेशन चार्जेस नाही आहेत. पहिल्या 100 सेंटरला रजिस्ट्रेशन चार्जेस 0 आहेत. हे 3,000 रुपये फक्त तुमची कमिटमेंट असावी यासाठी तुम्हाला पे करायचे आहेत, आणि हे 3,000 रुपये पहिल्या ऍडमिशनमध्ये ऍडजस्ट केले जातील. येस सर्जीरावजी, तुमचं पेमेंट ऑलरेडी आलेलं आहे. सो सर्जीरावजी, तुमचं इन्स्टिट्यूटचं नाव, तुमचं नाव, ईमेल आय डी, बिझनेसचं नाव, कुठलं लोकेशन आहे ते तुम्हाला व्हॉट्सअपवरती मला शेअर करायचं आहे. सो या ठिकाणी पहा, CRM आहे. हे CRM सुद्धा मी तुम्हाला दाखवू इच्छितो, कारण हे खूप ॲडव्हान्स लेवलचं CRM आहे जे तुम्हाला आपण या ठिकाणी देणार आहोत. सो CRM म्हणजे काय? CRM म्हणजे एखादी लीड आली तर लीड आल्यानंतर ती लीडचा डेटा प्रॉपर मॅनेज करण्यासाठी एक सॉफ्टवेअर, एक ॲप्लिकेशन आपल्याला वापरणं अतिशय महत्त्वाचं असतं, आणि त्यालाच आपण बोलतो CRM. CRMचा फुल फॉर्म आहे कस्टमर रिलेशन मॅनेजमेंट. एखाद्या कस्टमरचा डेटा प्रॉपर मॅनेज करण्यासाठी आपल्याला CRM वापरणं अतिशय आवश्यक आहे. मित्रांनो, CRM मुळे सर्व डेटा तुमच्या समोर राहतो. CRM मुळे एखाद्या व्यक्तीला किती टाइम फॉलोअप केलेला आहे, ती व्यक्ती काय बोललेली आहे, हे सर्व प्रॉपर एका पेज वरती राहतं. त्याला CRM असं म्हणतात. सो आता पहा, मी तुम्हाला CRM शेअर करतो. हे आहे CRM. प्रत्येक सेंटरला CRM वापरणं आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही CRM वापरता तेव्हा तुमचे 1,00,000 रुपये वाचतात. मी या ठिकाणी, हे CRM आहे, याच्यामध्ये डॅशबोर्ड आहे, टार्गेट आहे. डॅशबोर्डमध्ये तुम्हाला किती लीड्स मिळाल्या, किती क्लोज झाल्या, कुठल्या व्यक्तीनं क्लोज केल्या, हे सर्व माहिती एका सेकंदामध्ये मिळते. त्याचबरोबर टार्गेट तुमचं काय प्रत्येक महिन्याचं, तुमची टीम जर टीम असेल तर कुठल्या टीमनं चांगलं काम केलेलं आहे, हे सर्व एका सेकंदात मिळतं. सो हे CRM लाईफ टाईमसाठी तुम्हाला फ्री मिळतं. आणि माझ्या ट्रेनिंगमध्ये मी तुम्हाला हे CRM तुमच्या सेंटरमध्ये कसं इम्प्लिमेंट करायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे. या CRMचा ॲडव्हान्टेज म्हणजे हे CRM तुमच्या गुगल ड्राईव्हवरती सेव्ह राहतं. त्यामुळे तुम्ही जो काही डेटा अपलोड केलेला आहे तो सर्व तुमच्याच गुगल ड्राईव्हवरती सेव्ह राहतो, तो माझ्यापर्यंत पण येत नाहीये. त्यामुळे तुमचा डेटा 100% सिक्युअर राहतो. त्याचबरोबर आणखी एक दुसरं टूल आहे जे मी तुम्हाला फ्रीमध्ये देत आहे, ते आहे बुक कीपिंग. मित्रांनो, या बुक कीपिंगचा सर्वात मोठा फायदा काय आहे? आपण काय करतो, आपले इन्कम आणि एक्सपेन्सेस नोटबुकवरती लिहून ठेवतो, आणि त्यामुळे आपण प्रॉफिटमध्ये आहात का लॉसमध्ये ते समजत नाहीये. सर्वात जास्त कोणता कोर्स गेल्या वर्षामध्ये सेल झाला ते आपल्याला समजत नाहीये. सर्वात जास्त इन्कम कोणत्या कोर्समधून मिळाला हे पण समजत नाहीये. तर यासाठी हे समजावं यासाठी ऑटोमेटेड बुक कीपिंग हे मी डिझाईन केलेलं आहे. तुम्हाला जे तुम्ही कोर्सेस सेल करता ते सर्व इथे इन्कम मधील टाईप करायचे असतात, आणि जेवढे काही तुमचे एक्सपेन्सेस आहेत ते सर्व या एक्सपेन्सेसमध्ये तुम्हाला टाईप करायचं असतं, आणि त्यानंतर ट्रान्झॅक्शनमध्ये फक्त एंट्री करायची. एंट्री म्हणजे काय? ज्या डेटला तुम्हाला इन्कम झाला असेल किंवा एक्सपेन्स झाला असेल ते डेट सिलेक्ट करायची. इन्कम आहे का एक्सपेन्सेस तो सिलेक्ट करायचा. कॅटेगरी सिलेक्ट करून अमाऊंट टाईप करायची. एवढं टाईप केलं की तुम्हाला महिन्याचा, तुम्हाला अॅन्युअली हा रिपोर्ट आपोआप तयार होतो. तो तयार करायची गरज नाहीये. आणि तुम्हाला किती इन्कम झालेला आहे हे सर्व एका सेकंदामध्ये माहिती मिळते. हे सर्व रिपोर्ट्स, यस, हे सर्व रिपोर्ट्स जे सेंटर ऑथराइज झालेले आहेत त्या सर्वांना फ्रीमध्ये मिळणार आहेत. येस, जे सेंटर जे ऑथराइज झालेले आहेत त्या सर्वांना आपण फ्रीमध्ये देणार आहोत. फक्त तुम्हाला तुमचं नाव आता लगेच 3,000 रुपये पे करून तुमच्या सेंटर यासाठी रजिस्टर करायचं आहे. येस, ज्यावेळी तुम्ही ऑथराइज व्हाल तेव्हा तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये घेतलं जाईल, ज्या ठिकाणी 21 पेक्षा जास्त सेंटर आहेत. मित्रांनो पहा, रत्नागिरीमधून भाग्यश्री कम्प्युटर्स ऑथराइज झालेले आहेत, कळंबोईमधून सक्षम कम्प्युटर ऑथराइज झालेले आहेत, अहमदनगरमधून साई कम्प्युटर झालेले आहेत, मुंबई सबर्बन शुभदा इन्स्टिट्यूट झालेले आहेत, ठाण्यामधून आर्ट अँड डिझाईन स्टुडिओ झालेले आहेत, प्रयोग सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी ठाण्यामधून झालेले आहेत, त्यानंतर आहे तिथे विकास इन्फोटेक पुण्यामधून झालेले आहेत, हे औंधमधून झालेले आहेत, टाइम्स इन्फॉर्मेशन महाडमधून झालेले आहेत, रायगडमधून, साई कम्प्युटर कोकरूनमधून झालेले आहेत, त्यानंतर आहेत करिअर अकॅडमी सांगलीमधून झालेले आहेत, त्यानंतर आहेत सोम कम्प्युटर सातारामधून झालेले आहेत, सोरा कम्प्युटर कोपर खैराणीमधून झालेले आहे, कोपर कुठे आहेत, उल्वेमधून झाले आहेत, नवी मुंबईमधून झालेले आहेत, सायबर कम्प्युटर इन्स्टिट्यूट मुंबईमधून झालेले आहेत, जनसेवा कम्प्युटर एज्युकेशन नांदेडमधून झालेले आहेत, स्टारलाईट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नाळासोपारामधून झालेले आहेत, त्यानंतर CIT कम्प्युटर एज्युकेशन मुंबईमधून झालेले आहेत. असे 21 पेक्षा जास्त सेंटर आजच्या घडीला ऑथराइज झालेले आहेत. काही सेंटरचं अजून सुद्धा या ठिकाणी डिझायनिंग दिलेलं ऍड केलं नाही, पण दिवसेंदिवस
हे सेंटर्स वाढत जाणार आहेत आणि जेव्हा 100 सेंटर बनतील तेव्हा आपण रजिस्ट्रेशन बंद करू आणि जेव्हा चालू करू नंतर तेव्हा त्या सेंटरला 25,000 रुपीज पे करावे लागतील महाग्रोथचं ऑथोराइज हायब्रिड ट्रेनिंग सेंटर बनण्यासाठी. सो तुम्हाला सुद्धा या पहिल्या 100 सेंटरची सेंटरमध्ये यायचं असेल तर तुम्ही सुद्धा आता तुमचं नाव ऑथोराइज हायब्रिड ट्रेनिंग सेंटर बनण्यासाठी तुम्ही ऍड करू शकता. काही प्रश्न असतील तर चॅटमध्ये प्रश्न विचारू शकता आणि चॅटमध्ये प्रश्न नसतील तर लगेच तुम्हाला एकतर तुम्ही लिंकचा वापर करून पेमेंट करायचं आहे किंवा गुगल पे फोनपे पेटीएम याचा वापर करून तुम्ही पेमेंट करू शकता. लक्षात घ्या पहिल्या 100 सेंटरसाठी ही संधी मी दिलेली आहे आणि पहिली बॅच मी स्वतः कव्हर करेन. दुसऱ्या बॅचपासून माझी टीम त्यांना शिकवायला सुरुवात करेन पण पहिल्या बॅचचा प्लॅनिंग आहे मॅक्झिमम मी फोकस करेन आणि खूप चांगले रिझल्ट्स येतील. मला माहिती आहे की तुमच्या प्रत्येक सेंटरमध्ये अनेक कोर्सेस सुरू असणार आहेत मग MS IT असेल ग्राफिक असेल प्रोग्रॅमिंग असेल पण हाय डिमांड कोर्स ज्याची आजच्या घडीला खूप जास्त मागणी आहे असा कोर्स डिजिटल मार्केटिंग आहे तो तुमच्या सेंटरमध्ये आपण सुरू करतोय. पुढच्या काही महिन्यामध्ये पॉवर बीआय सारखे कोर्स सुद्धा आपण सुरू करणार ज्याचे पण डिमांड आहे. पण पहिल्या या कोर्सला जो काही आपल्याला रिस्पॉन्स मिळेल कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना आपण प्लेस करू त्यांचा अनुभव आपण घेऊ आणि त्याच्यामुळे तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे. सर्टिफिकेट तुम्हाला महाग्रोथचं मिळणार आहे. सो जे सर्टिफिकेट तुम्हाला ऑल वर्ल्डमध्ये कुठेही चालेल असं सर्टिफिकेट तुम्हाला मिळेल. येस कोणत्या लँग्वेजमध्ये आपण शिकवणार आहोत सो पहा आपण नॉर्मली आता हा कोर्स पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण रन करतोय सो आपल्या जे विद्यार्थी कम्फर्टेबल असेल ती लँग्वेज शिकवली जाईल पण नॉर्मली मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये. जर सर्वांना मराठी समजत असेल ती बॅच मराठीमध्ये घेतली जाईल आणि काही मराठी आणि काही हिंदी मुलं असतील तर हिंदी बॅच घेतली जाईल हिंदी लँग्वेजमध्ये. येस येस तुम्ही ज्या लोकेशनला तुमचा विद्यार्थी ज्या लोकेशनला सेंटर रन करता त्याच्या आजूबाजूचे विद्यार्थी तुमच्याकडे येणार आहे आणि म्हणून त्यांना जॉब मिळण्याच्यासाठी संधी सुद्धा त्या सिटीमध्ये कशी मिळेल यावरती आपण फोकस करणार आहोत. पण लक्षात घ्या प्रॉब्लेम काय होतो आज मुंबईमध्ये काही ठिकाणी डिजिटल मार्केटिंगचे कोर्स उपलब्ध सुद्धा आहेत पण त्या ठिकाणी जर विद्यार्थ्यांना शिकलं तर त्यांना वेगळं नॉलेज मिळतं आणि तेच एखाद्या नांदेडमध्ये किंवा कोल्हापूरमध्ये एखादं सेंटर असेल आणि त्या ठिकाणी जर डिजिटल मार्केटिंग कोर्स रन करत असतील तर त्या फॅकल्टीला जेवढं नॉलेज आहे ना तेवढंच नॉलेज त्या विद्यार्थ्यांना मिळतं. पण या ठिकाणी असं नसणार आहे. आम्ही स्वतः एजन्सी रन करतो अनेक कंपन्यांची डिजिटल मार्केटिंगची कामं आम्ही करतो सो आम्हाला माहिती आहे की एखाद्या विद्यार्थ्यांना या एजन्सीमध्ये काम करण्यासाठी किंवा कोणत्याही कंपनीचं काम करण्यासाठी कोणतं नॉलेज रिक्वायर्ड आहे ते नॉलेज त्यांना दिलं जाईल आणि मॅक्झिमम फोकस प्रॅक्टिकल वरती केला जाईल. येस प्रॅक्टिकल वरती आणि म्हणून 100% जॉब असिस्टंट आपण प्रोव्हाइड करतोय. एखादा कोर्स कम्प्लीट झाला तर त्यांना दोन प्रकारे जॉब मिळतात. एक तर डिजिटल मार्केटिंग असिस्टंटचा जॉब मिळतो किंवा डिजिटल मार्केटिंगचा इंटर्नचा जॉब मिळतो आणि ह्या फुल टाइमसाठी मिनिमम 15,000 आसपास फीज असणार आहे. फीजमध्ये इन्स्टॉलमेंट मिळणार का लक्षात घ्या. आपल्याकडे जे विद्यार्थी येणार आहेत त्या विद्यार्थ्यांना आपल्याला सांगायचं आहे की तुम्हाला जी कोर्सची फीज आहे ती 65,000 आहे. त्यानंतर त्यांचा स्कॉलरशिप आपल्याला घ्यायची आहे आणि स्कॉलरशिप घेतल्यानंतर त्यांना आपल्याला डिस्काउंटेड प्राईज म्हणजे स्कॉलरशिप प्राईज त्यांना सांगायचे जसे तुम्ही सांगितले 30,000 रुपये. आता 30,000 रुपये त्यांना जास्तीत जास्त वन टाइमच फी पे करायला सांगायचे. काही इश्यू असेल म्हणजे आता एक्झाम्पल तुम्ही आताल तर आता तुम्ही 5,000 रुपये घ्या आणि ऍडमिशन कन्फर्म करा आणि त्यांना हे सांगा की 28 जुलैला बॅच चालू होते तर त्याच्या आधी तुम्हाला पूर्ण फी भरावी लागेल कारण तुम्हाला स्कॉलरशिप मिळालेली आहे. जर तुम्हाला इन्स्टॉलमेंट हवी असेल तर तुम्हाला 65,000 पे करावे लागतील. पहा तुम्ही संधी दिली ना ऑप्शन दिला तर विद्यार्थी फीज भरणार आहे आणि तुम्हाला 10,000 रुपीज ही बॅच चालू होण्याआधी 2 दिवस तुम्हाला पे करायचे. तुम्हाला आत्ता कोणतीही फीज आम्हाला एक्स्ट्रा द्यायची नाहीये. 3,000 रुपये पे करा आणि त्यानंतर बॅच चालू होण्याच्या 2 दिवस आधी तुम्हाला 100% फी द्यावी लागेल. त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम असेल तर 10 दिवसाचा ऑप्शन तुम्हाला दिली जाईल. तुम्ही 5,000 रुपये भरून ऍडमिशन कन्फर्म करा आणि पुढच्या 10 दिवसामध्ये बाकीचे उरलेले पैसे तुम्ही भरू शकता. सो हे इन्स्टॉलमेंट तुम्हाला मिळेल. आणखी कोणा काही प्रश्न असेल तर विचारू शकता. येस मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही कोणतेही सेंटर एखाद्या लोकेशनमध्ये रन करत आहात सो त्या सेंटरमध्ये विदाउट फॅकल्टी हा कोर्स सुरू करण्याची संधी तुम्हाला मिळत आहे. सर्व ठिकाणी सेम ट्रेनिंग असणार आहे. त्या विद्यार्थ्यांना डिजिटल मार्केटिंग समजावं
यासाठी असाइनमेंट बेस्ड ट्रेनिंग असणार आहे. असाइनमेंट बेस म्हणजे काय, आज मी त्यांना एखादा टॉपिक शिकवला तर त्याच्या रिलेटेड त्यांना असाइनमेंट दिली जाईल आणि ती त्यांना इम्प्लिमेंट करायची असेल आणि असाइनमेंट पूर्ण झाल्यानंतर त्याचे स्क्रीनशॉट्स काढून ते आम्हाला गुगल फॉर्मच्या माध्यमातून आमच्या टीमला पाठवायचे असणार. आमची टीम चेक करेल आणि ज्यांचं काही चुकलं, ज्यांचं काही प्रॉब्लेम्स आहे ते पुढच्या सेशनमध्ये सांगितलेलं की या ठिकाणी या चुका झालेल्या आहेत म्हणून. सो या पद्धतीचं असाइनमेंट बेस्ड ट्रेनिंग असणार आहे आणि असाइनमेंट कम्प्लीट केल्यामुळे त्या प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल नॉलेज मिळेल, तो इझिली यूज करू शकेल. आणि सो या पद्धतीने कोर्स आपण डिझाईन केलेला आहे. तुम्हाला कोणताही काही प्रश्न असेल तर तुम्ही चॅटमध्ये विचारू शकता आणि लक्षात घ्या ही संधी तुम्हाला मिळत आहे. ओके, लिंक पाठवा, मी पुन्हा एकदा लिंक शेअर करतो. पुन्हा एकदा लिंक मी शेअर करत आहे. आणि माझ्याविषयी कोणतीही माहिती तुम्हाला हवी असेल तर गुगलमध्ये जाऊन ज्योतिराम सपकाळ सर्च करा, माझ्याविषयी सर्व इन्फॉर्मेशन तुमच्या समोर येईल. सो तुम्ही स्टडी करू शकता. येस, महाग्रोथ या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना डिजिटल मार्केटिंग सारखे भविष्यामध्ये भरपूर सारे कोर्सेस आपण लॉन्च करणार आहोत. त्यांचं प्रत्येकाचं हायब्रिड मॉड्यूलच असेल शिकवण्याचं. सो पॉवर बी आहे, डेटा अनालिसिस आहे, जे कोर्सेस तुमच्या सेंटरमध्ये आत्ता सुरू नाहीयेत ते कोर्सेस आपण सुरू करणार आहोत. ऑलरेडी ते सेंटरमध्ये आहेत, ते आहेत तसं तुम्ही शिकवू शकता. पण जर तुम्हाला इतर कोर्सेस सुरू करून एक तुमचा व्यावसायिक वेगळ्या लेवलला ग्रो करायचा असेल तर बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला आतुराईज बनणं महाग्रोथचं. आणि आतुराईज बनल्या आतापर्यंत जे काही मी आतुराईज सेंटरला ट्रेनिंग दिलेले आहे त्याचा ऍक्सेस, त्याचे व्हिडिओज तुम्हाला मिळतील. म्हणजे तुम्ही लगेच शिकायला सुरुवात करू शकता. आणि जे सोमवारी आणि जे शुक्रवारी सेशन असतात ते लाईव्ह सेशन अटेंड करता येतील. काही कारणास्तव ते लाईव्ह सेशन अटेंड करता नाही आलं त्याचं रेकॉर्डिंग मिळेल. जॉईन झाल्या मार्केटिंग रिलेटेड सर्व जे काही मटेरियल आम्ही तयार केलेलं आहे ते तुम्हाला आता लगेच मिळेल. जॉईन केल्या तुम्हाला जे बुकलेट आहे ते बुकलेट मिळेल, त्याची प्रिंटआउट काढायची आहे, प्रिंटआउट काढल्यानंतर एका फाईलमध्ये फिलअप करायचं आहे आणि आजपासून तुम्ही इन्क्वायरी द्यायला सुरुवात सुद्धा करू शकता. सो तुम्ही सर्वांनी आजचं सेशन अटेंड केलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे. तुम्हाला कोणतेही प्रश्न असतील तर मी माझा नंबर सुद्धा शेअर केलेला आहे, त्या नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचा आहे किंवा माझ्या टीममधून तन्वीर जी आहे ते सुद्धा तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. सो तुम्ही त्यांना ती माहिती देऊ शकता जे काही प्रॉब्लेम्स असेल तर, आणि ते तुम्ही घेऊ शकता. देवेंद्रजी यांचा प्रश्न आहे, डिजिटल मार्केटिंग या कोर्ससाठी MKCL 4,500 रुपये फीस घेत आहे. देवेंद्रजी मला माझं तुम्हाला चॅलेंज आहे, 100% चॅलेंज आहे. तुम्ही डिजिटल मार्केटिंगचा माझा कोर्स कंटेंट बघा आणि MKCL कोर्स कंटेंट बघा. आय नो, मला माहिती आहे MKCL अतुराई सेंटर 2006 पासून मी आहे. सो त्यांचा सिलेबस मी बघू शकता आणि माझ्याकडून बघू शकता आणि तो बघितल्यानंतर डिसिजन घ्या तुम्ही. डिजिटल मार्केटिंग मध्ये फेसबुक ऍड जो कोर्स आहे ना, फेसबुक ऍड कोर्स, त्याची मार्केटला प्राइस आहे व्हॅल्यू 10,000 रुपीज. फेसबुक ऍड चा कोर्स जो आहे त्याची थोडा स्टडी करा, तुम्हाला आयडिया मिळेल. जॉबसाठी कोणती मदत मिळणार सर्जेदावजी? जॉबसाठी जॉब असिस्टंट बोलतोय आपण. सो तुम्ही ज्या एरियामध्ये सेंटर रन करत आहात त्यामध्ये जेवढे उद्योजक आहेत, जे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूला पाठवलं जाईल. येस, कमीत कमी 4 ते 5 कंपनीमध्ये त्यांना इंटरव्ह्यूला वेगळ्या ठिकाणी पाठवलं जाईल. सो ही मदत आपण त्यांना करणार आहोत. इंटरव्ह्यूचं टायमिंग फिक्स करणार, त्या इंटरव्ह्यूला पाठवण्याचं काम आपलं असणार आहे. ओके, मी माझा मोबाईल नंबर दिलेला आहे, जर कुणालाही काही क्वेश्चन असेल, डाऊट असेल तर मला तुम्ही मेसेज करू शकता. आणि लक्षात घ्या, तुम्ही कुठलीही गोष्ट चर्चा करण्यापेक्षा कंटेंट चेक करा, त्यानंतर डिटेल्स करा. फेसबुक ऍड कोर्स, 40,000 कोर्स फक्त फेसबुकचा आहे. तसा पाहायला गेलं माझ्या आता पण रेकॉर्डेड कोर्स आहे, पण मी विद्यार्थ्यांना सेल नाही करत, मी फक्त उद्योजकांना शिकवतो. त्या फेसबुक ऍड कोर्सचा कंटेंट आहे 40 तासाचे, तसं पाहायला गेलं तर. आणि MKCL कोर्स किती तास असतो, सिलेबस काय असतो, तुम्ही बघा, देन डिसाईड करा. ओके, सो थँक्यू सो मच तुम्ही आजचं हे सेशन अटेंड केलं त्याबद्दल आणि समजून घेतलं तुमचं सेंटर तुम्ही कशा पद्धतीने आतुराईज करू शकता. ता ज्या ज्या सेंटरनी महाग्रोथचं आतुराईज हायब्रिड सेंटर झालेले आहेत त्यांचं वेलकम आणि तुमचं अभिनंदन, कारण तुम्ही खूप मोठी या ठिकाणी संधी कॅप्चर केलेली आहे. आणि तुम्ही पुढच्या 3-4 महिन्यानंतर डिसाईड कराल की मी खूपच चांगलं डिसिजन घेतलं. लक्षात ठेवा, पहिल्या बॅचला आपल्याला थोडा प्रॉब्लेम येईल ऍडमिशन करण्यासाठी, पण पहिल्या बॅचमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत त्या सर्वांना आपण जेव्हा जॉब मिळवून देऊ ना,
तेव्हा तुमच्या लोकेशन मधले तुमच्याकडे ऍडमिशन करण्यासाठी लाईन लागेल. फक्त आपलं काम आहे त्यांना प्रॉपर शिकवणे, त्यांना प्रॉपर जॉब मिळवून देणे. कारण पहा, आपल्याला तुमचं सेंटर आहे ना, ते सेंटर जॉब मिळवून देणारं सेंटर मला बनवायचं आहे. फक्त लर्निंग किंवा ट्रेनिंग सेंटर बनवायचं नाहीये, की असं सेंटर की ज्या ठिकाणी हा कोर्स जॉईन केला की त्या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यांना जॉब मिळतोच. जॉब मिळण्यासाठी त्या विद्यार्थ्याने असाइनमेंट करणं आवश्यक आहे. जर एखादा विद्यार्थी असाइनमेंट करत नसेल तर आम्ही तुम्हाला सांगू की तो विद्यार्थी असाइनमेंट करत नाहीये. सो तुमचं काम का आहे त्या विद्यार्थ्यांना प्रॉपर दीड तास, तीन तास दररोज बसवणे, त्या विद्यार्थ्यांना सेंटरमध्ये दररोज बोलवणे किंवा अल्टरनेट बोलवणे, हे तुमचं काम आहे. बाकी त्यांना शिकवणं, समजत नसेल त्यांना गाईड करणं, हे सर्व आमचं काम आहे. ओके, सो यासाठी आता लगेच तुम्ही तुमचं सेंटर ऑथराईज करू शकता. ज्यांनी ऑथराईज झाले त्यांचं अभिनंदन, वेलकम महाग्रोथ कम्युनिटीमध्ये. सो पुन्हा भेटूया तुम्ही सेंटर झाल्यानंतर आपल्या लाईव्ह सेशनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.